असा जे किस्सा झाला माझ्या आयुष्यामध्ये, दळवी साहेबांना माने साहेबांना कदाचित आठवत असेल की नागपूरचं अधिवेशन होतं आणि नारायणराव राणेंनी सगळ्या आमदारांना गोळा केलं, हा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाही, तुम्ही संगमेश्वरमधून निवडून आला असलात तरी शिवसेनेचे आमदार निवडून आलेला आहात, तुम्ही कुठं जाऊ नका, सगळं राजकारण म्हणजे दादा, दादा म्हणजे नारायण राणे, सुभाष बळेंची भाषणच अशी होती असायची, मला सांगायचं तू काय भाषण सांगतोय तुम्हाला, एकमेव माणूस सांगणार आम्ही त्या वेळेला, कारण मी तत्वाकरता लढतो, तत्वाकरता लढत असतो, मी तत्वाकरता लढे, मी सांगितलं मनोहर जोशींना बदलायचं की ठेवायचं ते बाळासाहेब ठरवतील, त्याच्याकरता मी सही करत नाही तर सही करणार नाही, आणि एकमेव माणूस मी असा आहे मी सही केली नाही, असा जे किस्सा झाला माझ्या आयुष्यामध्ये, दळवी साहेबांना माने साहेबांना कदाचित आठवत असेल की नागपूरचं अधिवेशन होतं आणि नारायणराव राणेंनी सगळ्या आमदारांना गोळा केलं आणि मराठा मुख्यमंत्री झाला पाहिजे, ब्राह्मण मुख्यमंत्री नको, अशा पद्धतीची चर्चा झाली आणि मग मराठा आमदारांनी सह्या करा, नारायणराव राणेंनी माझं अत्यंत सख्य अत्यंत चांगलं 45 मराठा आमदारांनी सही केली आणि 46वा आमदार मराठा म्हणून जेव्हा मला सही करायला आली त्यावेळेला सुभाषराव बने मी सही केली नाही, तुम्हाला मी 2009 साली सांगत होतो मतदारसंघ सोडू नका, आठवतं काय, याच्या डिलिमिटेशनच्या रिपोर्टप्रमाणे हा मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहील, हा मतदारसंघ दुसऱ्या पक्षाकडे जाणार नाही, तुम्ही संगमेश्वरमधून निवडून आला असलात तरी शिवसेनेचे आमदार निवडून आलेला आहात, तुम्ही कुठं जाऊ नका, पण तेव्हा सुभाषराव बने एकदम फार्मात होते, इमान मज दादा, हॉटेल मज दादा, विकास मज दादा, सगळं राजकारण म्हणजे दादा, दादा म्हणजे नारायण राणे, सुभाष बळेंची भाषणच तेव्हा अशी होती असायची, मला सांगायचं तू काय भाषण सांगतोय तुम्हाला, आम्ही मित्र, मी म्हटलं जाऊ नका दादा वाटोळा लावील तुमचं, आजपर्यंत आमदार राहिला असतात, आजपर्यंत थोडंसं माझं ऐकलं असतात तर, आजपर्यंत तुमच्याकडे तेवढं कौशल्य आहे, तुमच्याकडे संघटन कौशल्य आहे, सगळं आहे आणि मी तुमच्या पाठीशी उभा होतोच ना, आणि म्हणून त्यावेळेला नारायण राणेंकरता मनोहर जोशीनं हटवा आणि सही करा म्हणून सांगितलं, एकमेव माणूस सांगणार आम्ही त्या वेळेला, कारण मी तत्वाकरता लढतो, तत्वाकरता लढत असतो, मी तत्वाकरता लढे, मी सांगितलं मनोहर जोशींना बदलायचं की ठेवायचं ते बाळासाहेब ठरवतील, परंतु ब्राह्मण मुख्यमंत्री नको आणि मराठा मुख्यमंत्री पाहिजे म्हणून मी सही करणार नाही, हे नारायण राणेंच्या समोर सांगणारा माणूस मी आहे, तसंच रामदास कदमांच्या समोर देखील सांगणारा माणूस मी आहे, माने साहेब आज तुमचा 65वा वर्धापन दिन होतोय, का एक मी मितवाला तुमचा तो राजविंडा स्वापात, मी आजही चेहरा मी राजीव भागवतला येता येता राजीव भागवत आणि मी आमचा फैसल कासकर भरभरून बोलत होतो, काय रे म्हटलं ह्या माणसाला आजार जाणला, इतका दिसायला हँडसम राजविंडा माणूस, आमच्या सगळ्यांपेक्षा दिसायला चिकना, खरंच चिकना, बघा ना तुम्ही फोटो काय पूर्वीचे होते ते, काय ह्या माणसाला म्हटलं आजार जाणला, खरंच सांगतो की तुमचं ते राजबिंड रूप आजही आमच्या डोळ्यासमोर आहे,